नमस्कार मित्रांनो, ग्रोवअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. हीट ट्रान्सफर लेक्चर नंबर 5, जनरल 3D हीट कंडक्शन इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट. कन्सिडर अन इन्फायनाइटसिमल रेक्टेंग्युलर पॅरालेलोपॉइड व्हॉल्यूम ऑफ साइड्स dx, dy अँड dz. बरोबर, एक थ्री डायमेन्शनल एलिमेंट आपण कन्सिडर करत आहे. थ्री डायमेन्शन म्हणजे काय? एक्स, वाय आणि झेड अशा प्रकारे आपल्याकडे तीन डायमेन्शन असतील. तर एक क्यूबॉइडल एलिमेंट आपण इथे कन्सिडर केलं आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता की तीन डायमेन्शन आहे. एक आहे dx, दुसरा आहे dy आणि तिसरा आहे dz. तर एखाद्या एलिमेंटचा व्हॉल्यूम कसं फाइंड करतो आपण? dx dy इंटू dz, तिघांचं मल्टिप्लिकेशन. तर हा झाला व्हॉल्यूम. आता याचं आपण ॲनालिसिस बघूया, कशा प्रकारे करायचं आहे. तर बघा काय होतं आहे, यामध्ये काहीतरी हीट कंडक्ट होती आहे. या बॉडीमधून काय होणार? हीटचं कंडक्शन होणार, काहीतरी हीट कंडक्ट होणार, म्हणजे काहीतरी हीट इन जाणार व काहीतरी हीट बाहेर निघणार. त्याचबरोबर जेव्हा हीट इन जाते व आउट जाते, ते एक हीट सोर्स असतो, ज्यामुळे काय होते, हीट इंटरनल एनर्जी जनरेट होते. बरोबर, इंटरनल हीट जनरेट होते, त्याला म्हणतो आपण इंटरनल हीट जनरेशन. आणि हीट इन जाते व इकडून आउट होते, तेव्हा काही ना काहीतरी इंटरनल एनर्जी, रेट ऑफ चेंज ऑफ इंटरनल एनर्जी होते. बरोबर, इंटरनल एनर्जी चेंज होते. तर चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा आपण इथे कॅल्क्युलेट करणार व त्याचं एनर्जी बॅलन्स करून आपण हे डेरिवेशन सॉल्व करणार. तर सपोज आपण एक एक्स डायरेक्शनमध्ये हीट फ्लो कन्सिडर करू, तर क्यू एक्स काय आपला हीट फ्लो इन एक्स डायरेक्शन, आणि इकडून काय होणार, बाहेर निघतं आहे एक्स डायरेक्शनमध्येच क्यू एक्स प्लस dx. त्याचबरोबर झेड डायरेक्शनमध्ये सुद्धा आहे, इन चालली क्यू झेड, बाहेर निघाली क्यू झेड प्लस dz, dz एवढं डिस्टन्स पार करून निघते. त्याचबरोबर क्यू वाय इन चालली या डायरेक्शनमध्ये व dy एवढं डिस्टन्स बाहेर करून, बाहेर निघताना किती होणार, क्यू वाय प्लस dy. तर चला सुरू करूया. लेट क्यू एक्स बी द हीट एंटरिंग इन टू द एलिमेंट इन एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शनमधली हीट आहे क्यू एक्स, आणि क्यू एक्स प्लस dx काय आहे, जी लिव करते आहे. क्यू एक्स इन जाणार, क्यू एक्स प्लस dx बाहेर येणार. के एक्स के वाय झेड काय, थर्मल कंडक्टिव्हिटीज इन एक्स वाय झेड डायरेक्शन. नाव अकॉर्डिंग टू द फोरियर लॉ, आपण फोरियर लॉ बघितला होता, तो इथे आपण अप्लाय करू इन एक्स डायरेक्शन. काय होतं फोरियर लॉ? मायनस के ए डेल टी बाय डेल एक्स. तर हा काय आपला फुरियर लॉ आहे. आता इथे आपण एरिया काय घेणार, तर बघा एक्स डायरेक्शनमध्ये इथे काय घेत असतो आपण, हीट फ्लोला परपेंडिक्युलर एरिया. आता या डायरेक्शनमध्ये हीट फ्लो होते, तर याला परपेंडिक्युलर कोणचा एरिया असणार, तर हा एरिया असणार, हा रेक्टँग्युलर एरिया असणार dz इंटू dy. एरिया काय ना, dy इंटू dz. तो इथे आपण आता पुट करूया. तर एरियाच्या जागी आपण काय लिहिणार, मायनस के एक्स एरियाच्या जागी येणार dy इंटू dz, बाकीचं डेल टी बाय डेल एक्स तसंच. आता त्याचबरोबर जी लिव करते इट क्यू एक्स प्लस dx, तर ह्याला कसं आपण एक्सपांड करणार, तर हे बघा क्यू एक्स तर हीट आहेच जी एंटर करते आहे, पण त्याचबरोबर काही ना काहीतरी हीट त्यामध्ये थोडीशी ॲड होणार. तर ती हीट काय असणार, डॅबाय एक्स इंटू क्यू एक्स इंटू dx, तर एवढी हीट त्यामध्ये ॲड होणार. तर हे कुठून आलं, अशा प्रकारचं एक्सपान्शन आपण टेलर सिरीजमध्ये शिकलो. टेलर सिरीज एक्सपान्शनमध्ये मॅथमॅटिक्समध्ये आपण हे शिकलो, त्यावरून या प्रकारचं आलेलं इक्वेशन. तर हे झालं एंटरिंग, हे झालं लिव्हिंग. तर आता आपण काय करणार, नेट हीट इन एक्स डायरेक्शन. तर नेट हीट इन एक्स डायरेक्शन काय असणार, क्यू एक्स मायनस क्यू एक्स प्लस dx. तर क्यू एक्स तसंच ठेवू, क्यू एक्स प्लस dx ची व्हॅल्यू काय आलेली आपलेली एवढी, क्यू एक्स प्लस डॅबाय डॅबाय एक्स क्यू एक्स dx. ती तिथे आपण पुट करू. तर इथे काय येणार, आता ब्रॅकेटमध्ये क्यू एक्स प्लस डॅबाय डॅबाय एक्स क्यू एक्स dx. जर आपण ब्रॅकेट ओपन केलं तर साईन काय होणार, चेंज होणार, पॉझिटिव्ह साईन होऊन जाणार निगेटिव्ह.
तो उनसे माइनस क्यू एक्स माइनस डाबा बाय डाबा एक्स क्यू एक्स डी एक्स प्लस क्यू एक्स कैंसल इतने अपन आता क्यू एक्स की वैल्यू जी काड़ी होती अपन फोरियर लॉ वरन माइनस के एक्स डी वाई डी जेड डेल टी बाय डेल एक्स ती अपन इतने पुट करूँ तो इतने क्या होना आता माइनस डाबा बाय डाबा एक्स तसच क्यू एक्स की वैल्यू का है माइनस के एक्स डेल टी बाय डेल एक्स बरोबर क्यू एक्स की वैल्यू का है माइनस के एक्स डेल टी बाय डेल एक्स इंटू डी वाय इंटू डी जेड आणि उरलेलं आहे डी एक्स तशाला तसंच ही काय फक्त क्यू एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे ब्रॅकेटमधली. आता इथे पण काय होणार हे मायनस काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार म्हणजे इथे काय होणार डॅबा बाय डॅबा एक्स इंटू के एक्स इंटू डेल टी बाय डेल एक्स आणि हे उरलेलं डी एक्स डी वाय डी जेड ही काय आली नेट हीट इन एक्स डायरेक्शन क्यू एक्स मायनस क्यू एक्स प्लस डी एक्सची व्हॅल्यू बरोबर ही आली नेट हीट इन एक्स डायरेक्शन. त्याचप्रकारे आपण काढणार नेट हीट इन वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शनसाठी काय होणार फक्त इथे वाय येणार इथे वाय येणार इथे वाय येणार बरोबर. झेड डायरेक्शनसाठी इथे काय होणार फक्त के झेड होणार डेल टी बाय डेल झेड डेल बाय डेल वाय. तर तेच आपण काढूया बघूया. बघा नेट हीट इन वाय अँड झेड डायरेक्शन काय येणार डेल बाय डेल वाय के वाय डेल टी बाय डेल वाय डी एक्स डी वाय डी झेड तसंच झेड डायरेक्शनसाठी क्यू झेड मायनस क्यू झेड प्लस डी झेड डेल बाय डेल झेड के झेड डेल टी बाय डेल झेड डी एक्स डी वाय डी झेड. फॉर्म्युला तोच आलेला आहे आपल्याला डिराईव्ह केलेला. फक्त इथे काय केलं आपण वाय डायरेक्शनसाठी वाय लिहिलं झेड डायरेक्शनसाठी झेड लिहिलं बरोबर. तर आपण काय करणार नेट हीट इन ऑल डायरेक्शन सगळ्या डायरेक्शनची आपण एकदाच कन्सिडर करणार एक्स वाय झेडची म्हणजे हे जे इक्वेशन आलेलं आहे यांची आपण काय करणार ॲडिशन करणार ज्यामध्ये आपलं डी एक्स डी वाय डी झेड काय सगळ्यांचं कॉमन आहे. फक्त डायबा बाय डायबा वाय के वाय डेल टी बाय डेल वाय डायबा बाय डायबा झेड के झेड डेल टी बाय डेल झेड आणि डायबा बाय डायबा एक्स के जे के एक्स डेल टी बाय डेल एक्स यांचे काय होणार ॲडिशन होणार. तर आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन भेटून जाणार नेट हीट फ्लो इन टू द एलिमेंट इन ऑल डायरेक्शन. काय भेटलं डायबा बाय डायबा एक्स के एक्स डेल टी बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय के वाय डेल टी बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड के झेड डेल टी बाय डेल झेड डी एक्स डी वाय डी झेड आपण काय केलं कॉमन काढलं. हे झालं नुसतं नेट हीट फ्लो इन टू द एलिमेंट बरोबर. काहीतरी हीट इन जाते वाऊड जाते त्याच्यावरून आपल्याला हे भेटलं. दुसरीच त्याचबरोबर आपल्याला काय होणार आहे तिथे एक इंटरनल हीट जनरेट होणार आहे. तर इंटरनल हीट जनरेशन कशा फाईंड करतात तर क्यू जी इज इक्वल टू क्यू जी इन टू व्हॉल्यूम. आता हे व्हॉल्यूम का केलं क्यू जी काय आपली इंटरनल हीट जनरेशन आहे पण ती वॅट पर मीटर क्यूबमध्ये आहे बरोबर. क्यू जी काय आपली वॅट पर मीटर क्यूबमध्ये आहे. आता मीटर क्यूब कॅन्सल करण्यासाठी आपल्याला मीटर क्यूबने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हाच हे कॅन्सल होणार म्हणून आपण इथे व्हॉल्यूमने मल्टिप्लाय केलं आणि व्हॉल्यूम काय आपलं डी एक्स डी वाय डी झेड आणि क्यू जी काय आपलं इंटरनल हीट जनरेशन वॅट पर मीटर क्यूब आणि हे काय वॅटमध्ये येणार बरोबर. आणि नंतर काहीतरी एनर्जी आपली स्टोअर्ड होणार चेंज इन इंटरनल एनर्जीमुळे काहीतरी एनर्जी आपली स्टोअर होणार. तर चेंज इन इंटरनल एनर्जी आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकलो चेंज इन इंटरनल एनर्जी कशाने डिनोट करते एम सी पी डी टी आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे म्हणून इथे काय येणार डिवाइड बाय डी टी येणार विथ रिस्पेक्ट टू टाईमने आपण डिवाइड करणार. हा फॉर्म्युला आपण इथे घेतला एम सी पी डेल टी बाय डेल टी. त्यानंतर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मास पर युनिट व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम इकडे मल्टिप्लायमध्ये जाणार म्हणजे मासची व्हॅल्यू काय येणार रो इन टू व्हॉल्यूम. तर ते आपण इथे पुट केलं रो इन टू व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम काय आपलं व्हॉल्यूम आपलं इथं आहे डी एक्स डी वाय डी झेड. ते आपण व्हॉल्यूमच्या जागी पुट केलं डी एक्स डी वाय डी झेड रो तसंच सी पी तसंच डेल टी बाय डेल टी तसंच. ही झाली नेट हीट स्टोरेज नेट हीट स्टोअर्ड इन एन एलिमेंट बरोबर. आता आपण काय करणार तिघांची एनर्जी बॅलन्स करणार. आता एनर्जी बॅलन्स केल्यानंतर काय भेटतं आहे नेट हीट फ्लो इन इन टू द एलिमेंट प्लस इंटरनल एनर्जी इज इक्वल टू एनर्जी स्टोअर्ड इन एलिमेंट. आता नेट हीट फ्लो इन टू द एलिमेंट किती आलेली आपल्याली डॅबा बाय डॅबा एक्स के एक्स डेल टी बाय डेल एक्स प्लस डॅबा बाय डॅबा वाय के वाय डेल टी बाय डेल वाय प्लस डॅबा बाय डॅबा झेड इन टू के झेड इन टू डेल टी बाय डेल झेड. आपण फक्त काय केलं मागची व्हॅल्यू बघून जशाला तशी लिहिली इंटू डी एक्स डी वाय डी झेड ही व्हॅल्यू आपली आली ती. त्यानंतर इंटरनल हीट जनरेशन किती आलेलं आहे आपलं क्यू जी इंटू डी एक्स
डी वाय डी जेड इक्वल टू एनर्जी स्टोर किती आलेले आपले एम सी पी डेल टी बाय डेल टी डी एक्स डी वाय डी जेड. आता डी एक्स डी वाय डी जेड दोन्ही साईडला काय कॉमन आहे तर हे काय होणार कॅन्सल होऊन जाणार व उरणार काय आपल्याकडे हे इक्वेशन डॅबा बाय डॅबा एक्स के एक्स डेल टी बाय डेल एक्स प्लस डॅबा बाय डॅबा वाय के वाय डेल टी बाय डेल वाय प्लस डॅबा बाय डॅबा झेड के झेड इंटू डेल टी बाय डेल झेड प्लस क्यू जी इक्वल टू रो सी पी डेल टी बाय डेल टी. तर हे आपलं थ्री डायमेन्शनल इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट बट फॉर एन आयसोट्रॉपिक मटेरियल एन आयसोट्रॉपिक अँड अनस्टेडी बरोबर एन आयसोट्रॉपिक मटेरियलसाठी कारण की याची प्रत्येकाची थर्मल कंडक्टिव्हिटी कशी आहे वेगळी वेगळी. आता आपण काय करू आयसोट्रॉपिक मटेरियल कन्सिडर करू. फॉर आयसोट्रॉपिक मटेरियल के एक्स के वाय के झेड काय पुट करणार आपण के पुट करणार. आता के पुट केल्यानंतर बरोबर इथे आपण सिंपल के पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार इथे सपोज आपण फक्त के पुट केलं या जागी के एक्स के वाय के झेड के आपण काय करणार कॉमन काढणार एवढ्या टर्ममधून आणि इथे काय होणार डेल इंटू डेल डेल स्क्वेअर होणार डेल एक्स इंटू डेल एक्स स्क्वेअर होणार बरोबर. तर के आपण कॉमन काढला अशा प्रकारे व इथे काय आलं डेल स्क्वेअर टी बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर टी बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर टी बाय डेल झेड स्क्वेअर प्लस क्यू जी इक्वल टू रो सी पी डेल टी बाय डेल टी. तसंच आता आपण इथे काय करू के ने डिवाइड करू. तर के ने डिवाइड करू इथे सगळीकडे तर के काय होणार कॅन्सल होणार. तर इथे अशा प्रकारचं इक्वेशन क्रिएट होणार एवढी टर्म प्लस क्यू जी बाय के प्लस रो सी पी बाय के डेल टी बाय डेल टी. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपण एक टर्म बघितली होती थर्मल डिफ्युजिव्हिटी ती होती थर्मल कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय रो इन टू सी पी. तर इथे पण तसंच काही दिसत आहे रो सी पी वर एक के खाली आहे म्हणजे ह्याचंच काय ते रेसिप्रोकल आहे ह्याला उलटं केलं तर ह्याला पण काय करावं लागेल आपल्याला उलटं करावं लागेल. म्हणजे हे रो सी पी जर डिवाईडमध्ये आलं म्हणजे वन डिवायडेड बाय के डिवाइड बाय रो सी पी तर रो के बाय रो सी पी काय पुट करणार आपण अल्फा म्हणून आपल्याला फायनल इक्वेशन काय भेटणार. आता बघा हे उरलेलं डेल स्क्वेअर टी बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर टी बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर टी बाय डेल झेड स्क्वेअर प्लस क्यू जी बाय के इज इक्वल टू वन बाय अल्फा डेल टी बाय डेल टी. हे काय आपलं फायनल थ्री डी हीट कंडक्शन इक्वेशन थ्री डी हीट कंडक्शन इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तर इथपर्यंत विचारलं तर आपल्याला सात मार्काला विचारलं जाऊ शकतं हे डेरिवेशन. तर अशा प्रकारे आपण तीन स्टेपमध्ये सॉल्व केलं पहिले नेट हीट कंडक्ट इन टू द एलिमेंट आपण फाइंड केलं त्यानंतर इंटरनल हीट जनरेशन आणि एनर्जी स्टोअर्ड इन टू द एलिमेंट एवढं फाइंड करून त्यांचं एनर्जी बॅलन्स केलं म्हणजे हीट कंडक्शन प्लस इंटरनल एनर्जी जेवढी जनरेट होईल ते कोणाच्या इक्वेट होणार जेवढी एनर्जी आपली स्टोअर होणार आहे. त्याचबरोबर याच्यावरती काही स्पेशल केसेस आहेत तर ते आता आपण बघूया. सो स्पेशल केस वन काय आहे पॉयझन्स इक्वेशन. पॉयझन्स इक्वेशन कसं फाइंड करणार तर आपलं एक आहे थ्री डी इक्वेशन आहे बरोबर आत्ता डिराईव केलेलं त्यामध्ये आपण काय करणार फक्त डेल टी बाय डेल टीला डेल्टी बाय डेल्टीला काय पुट करणार झिरो पुट करणार म्हणजे काय स्टेडी कंडिशन. स्टेडी कंडिशन म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू टाईम टेम्परेचर चेंज होणार नाही त्याला म्हणतात स्टेडी कंडिशन. म्हणजे डेल्टी बाय डेल्टी हे व्हॅल्यू आपण इथे झिरो पुट करणार हे झिरो पुट केलं तर इकडची पूर्ण टर्म काय होणार मल्टिप्लिकेशनची झिरो होणार म्हणजे उरलेली टर्म इकडची जसेल तसं राहील लेफ्ट हँड साईड आणि इकडे काय ना झिरो त्याला काय म्हणतो आपण पॉयझन इक्वेशन. तर हे विचारू शकतात दोन मार्कासाठी. त्यानंतर सेकंड स्पेशल केस आहे त्याचा फुरियर इक्वेशन. आता हे आहे आपलं थ्री डी इक्वेशन बरोबर थ्री डी कंडक्शन इक्वेशन जे आपण डिराईव्ह केलं. आता यामध्ये आपण काय करणार इंटरनल एनर्जी काय पुट करणार इंटरनल हीट जनरेशन आपण झिरो पुट करणार इंटरनल हीट जनरेशन आपण झिरो पुट करणार क्यू जी इक्वल टू झिरो क्यू जी झिरो पुट केलं तर हे झिरो होऊन जाणार म्हणजे हे कॅन्सल होणार इथून
उरलेलं इक्वेशन जसेल तसं लिहिलं, डेल स्क्वेअर टी बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर टी बाय डेल वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टी बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल टू 1 बाय अल्फा डेल टी बाय डेल टी. ते काय येणार आपलं फोर इयर इक्वेशन म्हणणार. मग तिसरं टर्म आहे आपलं, तिसरी येणार आपली लॅपलास इक्वेशन. लॅपलास इक्वेशन म्हणजे काय, आता थ्री डी इक्वेशनमध्ये आपण काय करणार, क्यू जी पण झिरो पुट करणार आणि डेल टी बाय डेल टी पण झिरो पुट करणार, म्हणजे हे पण झिरो होणार आणि हे पण झिरो होणार, फक्त एवढी टर्म उरणार. म्हणजे एवढी टर्म उरली इक्वल टू झिरो लिहिली, ते झालं आपलं लॅपलास इक्वेशन. आता लास्ट आणि फोर्थ केस आहे आपला वन डायमेन्शनल हीट कंडक्शन विदाउट हीट जनरेशन अंडर स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट आलं म्हणजे डेल टी बाय डेल टी इक्वल टू झिरो झालं. विदाउट हीट जनरेशन आलं म्हणजे क्यू जी इक्वल टू झिरो झालं, तर क्यू जी इक्वल टू झिरो. आणि वन डायमेन्शनल, बघा आपल्याकडे तीन डायमेन्शन असते बरोबर, एक्स वाय झेड. तर वन डायमेन्शन म्हणजे काय, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही झेड पण कॅन्सल करा, वाय पण कॅन्सल करा, फक्त एक्स ठेवा बरोबर. तर आता आपण काय केलं, मग क्यू जी पण झिरो पुट केलं, वायची पण टर्म झिरो पुट केली, झेडची पण, म्हणजे वायची पण कॅन्सल झाली, झेडची पण कॅन्सल झाली, क्यू जी पण झिरो झालं, हे पण झिरो झालं, म्हणजे उरलं काय, फक्त डेल स्क्वेअर टी बाय डेल एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. तर ही वन डायमेन्शनल हीट कंडक्शन विदाउट हीट जनरेशन द स्टेडी स्टेट. तर हे इक्वेशन आपलं खूप इम्पॉर्टंट आहे, डेल स्क्वेअर टी बाय डेल एक्स स्क्वेअर, यावरतीच आपण अजून डेरिवेशन बघणार आहे पुढे जाऊन. तर हे झालं आपलं इक्वेशन वन डायमेन्शनसाठी. आता हे सगळे होते कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये. आपल्याला सिलेंड्रिकल कोऑर्डिनेटमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर हे फक्त इंट्रोडक्शनसाठी आहे, ओनली इंट्रोडक्शन. थ्री डी बरं, थ्री डी फक्त इंट्रोडक्शनसाठी आहे. थ्री डी इक्वेशन आहे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट, डेल स्क्वेअर टी बाय डेल आर स्क्वेअर प्लस वन बाय आर डेल टी बाय डेल आर प्लस वन बाय आर स्क्वेअर, डेल स्क्वेअर टी बाय डेल थीटा स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर टी बाय डेल झेड स्क्वेअर प्लस क्यू जी बाय के इक्वल टू वन बाय अल्फा डेल टी बाय डेल टी. राईट हँड साईड तर तसेच राहणार, क्यू जी बाय के पण तसं राहणार, फक्त आपल्याला एवढं नवीन इक्वेशन पाठ करावं लागणार, एवढं इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवावं लागणार बरोबर. तर ह्यालाच आपण डिराईव करून वन डायमेन्शनलमध्ये अशा प्रकारे लिहिलं. तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आपल्याला अजून पुढे डेरिवेशन बघायचं आहे. तर हे इक्वेशन फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही, हे फक्त इंट्रोडक्शनसाठी. थ्री डी इक्वेशन कशा प्रकारचं असतं सिलेंड्रिकल कोऑर्डिनेटमध्ये, त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. परंतु हे जे वन डायमेन्शनलमध्ये आहे, हे आपल्याला पाठ करावं लागणार आहे, वन बाय आर डी बाय डी आर इन टू आर डी टी बाय डी आर इक्वल टू झिरो. तर हे आपल्याला पुढे लागणार आहे, हे कशासाठी आहे, फक्त सिलेंड्रिकलसाठी. तसंच आपलं आहे स्पेरिकलसाठी बरोबर, थ्री डी हीट कंडक्शन इक्वेशन इन स्पेरिकल कोऑर्डिनेट. तर स्पेरिकल कोऑर्डिनेटसाठी हे आपलं इक्वेशन आहे पूर्ण थ्री डायमेन्शनलमधलं बरोबर. तर हे इक्वेशन आहे थ्री डायमेन्शनल, बघा राईट हँड साईड तशीच आहे, वन बाय अल्फा डेल टी बाय डेल टी आणि हे क्यू जी बाय के. परंतु एवढं इक्वेशन आपलं चेंज झालं आहे, तर हे थ्री डायमेन्शनल आहे, हे पण फक्त इंट्रोडक्शनसाठी. परंतु हे जे इक्वेशन आहे वन डायमेन्शनलमधलं स्पेरिकल कोऑर्डिनेटसाठी वन डी इक्वेशन, वन डी म्हणजे काय, वन डायमेन्शनमध्ये फक्त आपण आर डायमेन्शन कन्सिडर करणार, इथे थीटा आणि फायची काय करणार आपण, झिरो पकडणार बरोबर. तर अशा प्रकारे हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे थ्री डायमेन वन डायमेन्शनसाठीचं. तर याच्यावरती आपल्याला पुढं डेरिवेशन असणार आहे. तर हे होतं आपलं थ्री डायमेन्शनल इक्वेशन इन स्पेरिकल कोऑर्डिनेट आणि हे आहे आपलं वन डायमेन्शनल. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे होतं आपलं सिलेंड्रिकल कोऑर्डिनेटसाठी. आणि आपण मेन इक्वेशन जे बघितलं आजचं डेरिवेशन आपलं हीट कंडक्शन इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट जे होतं ते हे बरोबर. तर यावरती आपलं मेन डेरिवेशन होतं. तर हे आपल्याला कमीत कमी 7 मार्कासाठी युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारलं